अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार धनश्री स्पॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये मी धनश्री तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते या अगोदर आपण जे व्हिडिओ अपलोड केलेत त्या सर्वांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तेव्हा ते व्हिडिओ पाहायला विसरू नका त्यांची तुम्हाला नक्कीच मदत होऊ शकते चला तर मग आपण आता या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा नागपंचमीपासून एक अशी लहान सेवा सुरुवात करायची आहे जर तुमच्या कुंडलीत काही दोष असतील किंवा कालसर्प दोष असेल किंवा जो कुठला दोष असेल त्यासाठी तुम्ही जी नागपंचमीपासूनची सेवा करायची असते ती सेवा तुम्ही करायला सुरुवात करू शकतात कारण ही सेवा लहान आहे पण खूप जास्त प्रभावी आहे खूप जास्त महान आहे म्हणून ह्या सेवेला तुम्ही सुरुवात करू शकतात तर पहा जे मी आता सांगणार आहे तर ही सेवा तुम्ही केव्हाही सुरुवात करू शकतात पण विशेष करून नागपंचमीच्या दिवशी ही जी सेवा आहे ती तुम्ही नक्कीच करा दिवसभरात तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल किंवा हा व्हिडिओ तुम्ही जेव्हा पाहतील तेव्हापासून देखील तुम्ही ह्या सेवेला सुरुवात करू शकतात कारण ही खूप जास्त प्रभावी सेवा आहे जर समजा कालसर्प दोष असेल त्यामुळे ज्या काही अडचणी येत असतील किंवा तुमचं कुठलं काम म्हणजे ज्या वेळेला एखादं काम आपल्याला वाटत असतं की हे काम पूर्णत्वात जाईल आणि नेमकं काही ना काही अडचणी येतात आणि तुमचं होणारं काम असतं तर ते राहून जातं वारंवारसारख्या अडचणी येणं आणि जीवनात अत्यंत अडचणींना सामोरं जावं लागणं किंवा अनेक प्रकारच्या समस्या उद्भवत असतात म्हणून अशा समस्यांचं निराकरण करणारी अशी ही सेवा आहे याचे तुम्हाला दिव्य लाभ जरूर मिळतील तुम्ही ही सेवा करू शकतात आणि विशेष म्हणजे सकाळी दु दुपारी किंवा संध्याकाळी देखील तुम्ही ही सेवा केली तरीही चालू शकतं ह्या सेवेसाठी फक्त एक ते दीड मिनटं लागतो म्हणून कृपया ही सेवा प्रत्येकाने जरूर करा बऱ्याच वेळेला पहा की आपल्याला जे काही कुंडलीत दोष असतात त्यामुळे मोठमोठ्या पूजा सांगितलेल्या असतात आणि त्या पूजेसाठी आपल्याकडे पुरेसा वेळ नसतो त्याचबरोबर आर्थिक परिस्थिती आपली त्या पद्धतीची नसते की जेणेकरून आपण एवढ्या मोठ्या पूजा करू शकू म्हणून जर आपण सेवा केली तर त्या, त्या सेवेमुळे आपल्याला देखील त्याचा फायदा होऊ शकतो आणि जे काही दोष असतात आणि त्या आपल्या कुंडलीतील दोषांमुळे आपल्याला वारंवार अडचणी येत असतात तर त्यांचं निराकरण होऊ शकतं आणि म्हणूनच सेवा ही खूप जास्त प्रभावी असं हे साधन आहे म्हणून आपण सेवा तर नक्कीच करू शकतो आणि विशेष म्हणजे ही सेवा तुम्ही जरूर करा घरातील महिला असतील पुरुष असतील म्हणजे विवाहित असतील अविवाहित असतील ते देखील ही सेवा करू शकतात तर पहा सर्वात महत्त्वाचं की नागपंचमीपासून तुम्ही कोणती सेवा करायची आहे तर नवनाग स्तोत्र आहे हे स्तोत्र पठन करायचं आहे नवनाग स्तोत्र अतिशय लहान असं स्तोत्र आहे चार पाच ओळींचं चा हे स्तोत्र आहे तर कृपया ही सेवा जरूर करा यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही एवढ्या समस्यांना आपण सामोरं जात असतो मग त्यासाठी आपण जर फक्त आपले दिवसातले एक दोन मिनटं जर आपण देऊ शकलो तर नक्कीच आपल्या समस्या दूर होऊ शकतात आणि नवनाग स्तोत्र जे आहे हे तुम्हाला कुठेही मिळू शकतं ज्या ठिकाणी देवांची पुस्तकं मिळतात ग्रंथ मिळतात त्या ठिकाणी तुम्ही विचारू शकतात तर नवनाग स्तोत्र जे आहे अतिशय छान असं स्तोत्र आहे तर ते, ते तुम्ही किती वेळापठण करायचं आहे तर लक्षात घ्या नवनाग स्तोत्र हे दिवसभरात विशेष करून नागपंचमीच्या दिवशी याची जास्तीत जास्त आवर्तनं करायची असतात जर तुम्हाला शक्य होत असेल वेळ असेल तर नागपंचमीच्या दिवशी जी नागदेवतेची आपण पूजा करत असतो तर नागदेवतेची पूजा करताना आपण रांगोळी काढलेली असते किंवा ते आपण एखाद्या कागदावर काढलेले असतात आणि तिथे आपण देवांची म्हणजे नागदेवतेची पूजा करतो त्यांना दूध लाह्या वगैरे यांचं नैवेद्य अर्पण करत असतो मनोभावे आपण सेवा करतो तर ती सेवा झाल्यानंतर धूपदीप अर्पण केल्यानंतरही तुम्ही ही सेवा करू शकतात किंवा संध्याकाळी गेली तरी देखील चालू शकतं तर नव म्हणजे नागपंचमीच्या दिवशी नवनाग स्तोत्र आहे तर ते जास्तीत जास्त वेळा पठन करायचं आहे तर ते तुम्ही नऊ वेळा पठन करू शकतात एकावन्न एक वेळा पठन करू शकतात एकशे आठ वेळा देखील पठन केलं तर अतिउत्तम नागपंचमीचा अतिशय महत्त्व आहे म्हणून नवनाग स्तोत्र आहे तर ते जमेल तेवढ्या वेळा तरी आवर्तनं करण्याचा प्रयत्न करा आवर्तनं म्हणजे तेवढ्या वेळा तुम्ही ते पठन करण्याची नक्कीच जर शक्य होत असेल तर ता नक्कीच पठन करू शकतात आणि रोजच्या तुमच्या नित्यसेवेमध्ये नवनाग स्तोत्र तुम्ही याचा समावेश करा नवनाग स्तोत्र हे तुम्ही रोज वेळा पठन केलं तर अतिउत्तम आणि जर एवढा वेळ नसेल तर कमीत कमी रोज एक वेळा तरी पठन केलं तरीही चालू शकतं पण रोज ही सेवा जरूर करा स्तोत्र आहे तर त्याची सुरुवात सांगते मी तुम्हाला तर पहा अनंतं वासुकीम शेष पद्मनाभमच कंबलम शंखपालधृत राष्ट्रम तक्षक कालियम तथा एता नवनागानी नागानाच नाम सायंकाले पठी निव्यम प्राकाले विशेषता तस्य विषभ नास्ती सर्वत्र विजयी भवत इथे श्री नवनागस्त्रोत्र संपूर्ण हे स्तोत्र माझं पाठ असल्यामुळे ते मी एवढ्या फास्ट बोललेली फक्त तुम्हाला ती माहिती व्हावी की कुठलं स्तोत्र आहे म्हणून मी ते थोडक्यात सांगितलेलं आहे पण तुम्ही ते जेव्हा पठन करतील तेव्हा एवढ्या फास्ट बोलू नका तर अशी ही माहिती ती आवडली असेल तर जरूर सेवा करायला सुरुवात करा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ